ठाणे महापालिकेच्या मालकीच्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या सभागृहातील वॉल सिलिंगचा एक फुटाचा तुकडा निघाल्याची घटना बुधवारी उघडकीला आली. सुरक्षेचा उपाय म्हणून आता हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आलंय. ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या मार्फत तज्ज्ञांमार्फत या नाट्यगृहाचं सर्वेक्षण करण्यात येईल आणि त्यानंतरच हे नाट्यगृह सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत गडकरी रंगायतन बंद राहणार आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत. कपिल, काय याबाबतची अधिक माहिती हाती येते? खरंच अमोल, नाट्य रसिकांसाठी ही दुःखद बातमी आपण असं बोलू शकतो, कारण ठाण्यातील शान समजले जाणारे गडकरी रंगायतन आता बंद झालेलं आहे. काही दिवसांसाठी बंद असणार आहे ते. आज सकाळी एक शो सुरू असताना 9:30 वाजता काही स्लॅबचा भाग कोसळलेला आहे. सुदैवाने ह्या घटनेमध्ये कोणी जखमी झालं नाहीये, परंतु खबरदारीची घटना म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक खबरदारी घेतलेली आहे. का आता हे जिथपर्यंत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट किंवा त्याचे एक्सपर्ट रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत ठाण्याचं गडकरी रंगायतन बंद राहणार आहे. तिथे कोणतेही शो होणार नाहीये. आजही 2 शो होते, ते 2 शो कॅन्सल करण्यात आले. उद्या 2 शो होते, ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत. आणि ह्यापुढे आता जिथपर्यंत तो ऑडिट रिपोर्ट आहे तो येणार नाही, एक्सपर्ट रिपोर्ट जो येणार नाही तोपर्यंत ह्या गडकरी रंगायतन सुरू होणार नाहीये. या संदर्भात तात्काळ आयुक्तांनी मीटिंग घेतलेली आहे, बैठक घेतलेली आहे सर्व अधिकाऱ्यांची, कारण की हा ठाणेकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ठाणे गडकरी रंगायतन तिथे नाट्याचे प्रयोग होतात, मनोरंजन अनेक प्रयोग होतात, त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आयुक्तांनी तात्काळ मीटिंग घेतलेली आहे. परंतु जे काही रस्ते घेतात त्यांच्या जीवाला धोका होऊ नये, काही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. आणि काही दिवसासाठी जिथपर्यंत रिपोर्ट येत नाहीये तोपर्यंत ठाण्यातील गडकरी रंगायतन बंद असणार आहे. अमोल, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल. पावसाळ्यानंतर आता खरं तर नाताळची सुट्टी आणि त्यानंतर इयर एंडमुळे या ठिकाणी नाटकांचा सध्या सुगीचा काळ असतो, त्यामुळे लवकरात लवकर हे नाट्यगृह सुरू व्हावं अशी आपण अपेक्षा करूया.